राज्य में चल रहे अल्फाजी घमासान के बीच अब विधायक रोहित पवार ने भारतीय जनता पार्टी पर दोगली भूमिका लेने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि भाजपा हमेशा से ही आरक्षण के विरोध में है। राज्य में कुछ और केंद्र में कुछ ऐसी दोगली भूमिका लेते हुए भारतीय जनता पार्टी ने हमेशा से ही आरक्षण का विरोध किया है। और आपको बता दें कि भाजपा के ही कार्यकर्ताओं ने ओबीसी आरक्षण के विरोध में न्यायालय का दरवाजा खटखटाया था। कसं आहे, तुम्ही भाजपच्या बाबतीत जर बघितलं, जेव्हा राजकीय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न या देशामध्ये उद्भवला होता आणि राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचेच काही कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले होते आणि त्यामुळे ज्या इलेक्शन महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू नये तर नगर परिषद असू द्या, ह्या सर्व इलेक्शन कुठेतरी रखडल्या, त्यामुळे सामान्य लोकांचं अडचण तिथं आली। मराठा समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथेसुद्धा अनेक भाजपचे नेते कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी कोर्टात गेलेले आहेत। आमचा प्रश्न आणि आमचा विषय एकच आहे की भाजप नेहमी दुटप्पी भूमिका घेत असते। महाराष्ट्रामध्ये असताना धनगर आरक्षण मिळालं पाहिजे असं ते बोलतात आणि केंद्रामध्ये हा प्रश्न मार्गी लावू शकतो, तिथं इतर राज्याचे जे भाजपचे नेते आहेत ते धनगर आरक्षणाला विरोध करतात। त्यामुळे वेगळ्यावेगळ्या लेवलला वेगळ्यावेगळ्या समाजाचं जे आरक्षण आहे ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपने नेहमीच केलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप नेहमीच पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे। आज मराठा समाजाला जर आरक्षण आपल्याला द्यायचं असेल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी जर सोडवायचा असेल तर आम्हा सर्वांना असं वाटतं की पार्लमेंटमध्ये या येणाऱ्या पार्लमेंटमध्ये सरसकट 16% आरक्षण हे इतर समाजाच्या आरक्षणाला न्याय देत आपल्याला अतिरिक्त आरक्षण हे मराठा समाजाला देता येऊ शकतं, कारण की दिलेलं गेलेलं आहे। धनगर आरक्षणाचा प्रश्नसुद्धा आणि तसंच लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्या चारही समाजाला आपण न्याय या पार्लमेंटमध्ये देऊ शकतो। फक्त विषय एवढाच आहे की भाजपमध्ये ताकद आहे का, इच्छाशक्ती आहे का। नेहमी आपण सर्वजण हेच ऐकतो की राज्यात 3 इंजिनचं सरकार आणि केंद्रात 1 मोठं इंजिन आहे, पण या 3 इंजिनचं या सामान्य लोकांच्या हितासाठी मोठ्या इंजिन समोर चालतं का, हा 1 मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे।